त्याचं जे ठरलेलं आहे पारंपरिक जे आहे मूल्य ते बदललं पाहिजे. आयुष्यात फक्त एक रेल कमवायची तुम्हाला आणि ती रेल आता तुमच्याकडे आली आणि त्याशिवाय ती जवळी कस काय हो. आपण कोल्हापुरात मध्ये गेलो तर तिथं सुद्धा तिथं ती प्रेमानं रागानं सुद्धा ती शिबिर प्रेमानं सुद्धा ती शिबिर 2 वर्ष 40 वर्ष सातत्यानं कितीतरी वेळ अपयश आल्यानंतर हरला तर तू 2 वर्ष थांबा तू एक सांगितलं सगळ्यांना नमस्कार बरं का. सांगितलं काय मी चंद्र सांगा मी चंद्रकरण त्या दिवशी साहेब दिवस कोणी हुद्द्यावर होता तेव्हा पण तरी साहेब मी बोललो ते तर व्हायला लागले आणि आपलं म्हणण्यानंतर साहेब माझा उल्लेख करतात ते साहेब म्हणून पण ते परके आहेत त्यांना मी पारखा वाटत असं मला पुस्तक मला ते दिलं वाचायला त्याच्यामध्ये वाङ्मयिक मूल्य वगैरे काही शोधायची नाही नमूद केलेलं निरण कसं होतं आणि आता निरण कसं झालेलं वाचल्यानंतर मला खरं तसं वाटलं की इतकं खरं छान असेल तर आपण ते पहिल्यांदा पाहायला पाहिजे आणि मग पाहिल्यानंतर मग त्या संदर्भामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं काहीतरी लिहिता येईल. या निमित्तानं गावात आल्यानंतर पहिली गोष्ट चंद्रकांत निढळचा आता जो सीमा आहे त्या तुम्ही रुंदा व्हायला पाहिजे. शेजारचे गाव सुद्धा निढळच व्हायला पाहिजे. इकडचं सुद्धा निढळ तर सगळा परिसर निढळ पूर्ण हा निढळ होईल त्या दिवशी खरी गंमत आहे. ते मगाशी सांगताना की वरून विमानातून हेलिकॉप्टर मधून पाहिलं खाली तर फक्त निढळचा फाटला हिरवागार दिसलं आणि बाकीचं सगळं व्याकार दिसलं तर ते नाही चालणार. सगळं ते सगळंच कारण सरते शेवटी काय होत माझ्या फक्त चेहऱ्यावर हसू आहे आणि तुमच्या चेहऱ्यावर नाही तर त्याला गंमत नाही. म्हणून त्याला मी मगाशी म्हटलं त्याने अंगावर एवढी मोठी साखळी घातलेली आहे मिळी घातली स्वदेशी गळ्यामध्ये त्याला म्हटलं की ह्या सगळ्यांच्या गळ्यामध्ये ज्या दिवशी येतील ना त्या दिवशी आपल्याला घालण्याचा अधिकार आहे. एकट्याला अधिकार तू पोचत नाही माझ्या अंगावरची कापड मग अशी दुसरा एक आपल्या एक होता तो एक उभार त्याला म्हटलं असे कडक कपडे घातले कोण तुला मिठी मारणार कापड कशी साधी पाहिजे जवळ आलेल्या माणसाला तुला मिठी मारायची तुझी कापड बिघडली म्हणून आम्ही लांब उभं राहायचो का आम्ही लांब उभं राहावं म्हणूनच अशी तसं नाही करायचं. आपल्याला इथे त्याच्या गळा भेटीशिवाय काही लवकर नाही आणि हे एकट्याचं कामच नाही. आता आपण अशी मी याला म्हटलं की सार्वजनिक शेती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शेती फायद्याची ठरणारच नाही. कारण शक्यच नाही गट शेती आपण म्हणतो की सगळे की बाबा आम्ही 10 शेतकरी 15 शेतकरी म्हणून आम्ही हा जागा पट्टा येतो आम्ही एक काय पीक घ्यायचं ते घेऊ. आमची इथल्या पिकाची ओळख काय जसं पूर्वी नाशिक म्हटलं की आपलं द्राक्ष असायचं नागपूर म्हटलं की संत्री असायची जोंधळा म्हटलं की आमचा ती मालगाडी मिळायची याला मंगळवेळा तिकडचे ती तशी माझी निनळची एक कुठली तरी एक ओळख व्हायला पाहिजे की नेमकं आपण मातीचा कस सगळा तो जोखून नेमकं कुठलं पीक घेता येईल आपल्याला इथं पीक नाही हे पीक म्हणजे निरळ तिथं घ्या बाबा दुसरीकडे नाही म्हणजे काय हळद असेल आलं असं तुम्ही काय घ्यायचं कारण मला इथे ऊस सगळीकडे मिळतो. मी माझ्या पगाशी तो किस्सा सांगितला आमचा मी आमची शेती घेतली आणि मग त्याच्यावर म्हटलं तुमचा किती वर्षे तिथेचं उत्पन्न 15 लाख हे तुमचे 50 एकरचे देतो म्हणजे काय झालं नाही आलं पीक तरी चालेल मी कसो ती आमच्या माध्यमातून मी म्हणजे मी मात्र आम्ही सगळ्यातून निर्णय घेतला
ती शेती कसली जे तिथं त्यांना 3 लाख रुपये लाभला, 30,000 रुपये वर्षाला मिळायचे, तिथून त्यांना 3 लाख रुपये मिळाले. त्याचं गंमत कशी होते की नेमकं पीक कुठलं घ्यायचं, पारंपरिक नुसती पिकं घेत राहिलो तर त्यांना होणार नाही. म्हणून मी मागाशी सिनेमाचं उदाहरण दिलं की माझा मागचा सिनेमा तुम्हाला आवडला का? आवडला, बरं. आता नवीन करायचा म्हणजे तो सिनेमा पूर्ण नव्यानं केला तर तुम्ही नाही बघितलेलं आहे. तसं पिकं काहीतरी नवीन असतील, काहीतरी नवीन त्यातून लोकांना मिळणार असेल तर ते बघ की त्या पिकाला भाव मिळणार. माझा सिनेमा खरंच काहीतरी वेगळी गोष्ट आहे तर तो पीक पाहणार ना, तो विनायला कशाला पाहिजे. तर आता आपण शेतीची जी कल्पना आहे त्याचं जे ठरलेलं आहे पारंपरिक जे आहे मूल्य ते बदललं पाहिजे. नवीन मुलं आहेत त्यांनी मायग्रेट इथून शहरामध्ये जायचं नाही, स्थलांतर करायचं नाही. हा माणूस तिथे शासकीय सेवेमध्ये असताना सतत त्याचा ओढा डोळे लागले होते गावाकडे. निडळ निडळ हे त्याच्या प्रयत्नाचा अथक प्रयत्नाचा तो, आणि मग त्यांना अख्ख्या गावाला ती इतकी पोळी मागणं काही इतकी टाळकी असतात, काहीतरी येडे वागडे बाधा येत असताना काय काय सांगायचं म्हणजे व्यक्तिनित्य प्रकृती. पण त्यांची सगळ्यांची अशी मोडी बांधायची आणि गावचा असा विकास करायचा याला खूप ताकद लागत. आणि तुमच्या नशिबाने तुम्ही सगळे असे एकत्र आलेले आहात. हा आता तो तुमचा आर्थिक उत्कर्ष आहे, तुमची एकमेकांची जी बांधिलकी झालेली आहे, हा शेवट नाही आहे. हा असा मी नेहमी म्हणतो की देवानं आपल्याला एक रेख दिलेली आहे की रेख एक घेऊन आपण जन्माला येतो, ती असते वजा. ती एक रेख अशी मारली की वजाचा चिन्ह तयार होतो. आपण आयुष्यामध्ये फक्त एक रेख कमवायची, मग ती अशी उभी टाकली की मग ते अधिक होते वजाची. आणि मग थोडीशी ती वाकडी केली की ते गुणिले होते. आयुष्यात फक्त एक रेख कमवायची तुम्हाला, आणि ती रेख आता तुमच्याकडे आली. निरळकडेच्या सगळ्या माणसांकडे एक होती देवानं दिलेली, तुमची एक रेख आली, आता प्लस झालं. आता ते वाकडं करायचं आहे आणि ते गुणिले करायचं, तर जाऊन कुठेतरी तो उत्कर्ष तिथल्या लेवलला जाईल. आणि ते करतच राहायचं मध्ये एखाद्या कोणाचं तरी काय ते मग हे कशाला ना ते कशाला, त्याचंही निरसन व्हायला पाहिजे. असंही नाही की मी नेहमी म्हणतो म्हणून सगळं कामच करत, पण तुमच्या शंका असतील त्याचंही निरसन व्हायला पाहिजे. सामुदायिकरित्या आपण हे कसं करायला हवं, नाम फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत असताना त्याला काही मी किंवा मकरंद दोघं जबाबदार आहोत, ती सुरुवात होती आम्ही केली. काम करणारी मकरंद, आपला मल्हार, गण्या, आमची सगळी ती मंडळी सगळी कामं करणारी आहेत. ह्या तरुण मुलांनी तो सहभाग दिला नसता तर नाम फाउंडेशनचं काम इतकं मोठं झालं नसतं. आपण ज्या दिवशी शेतकरी इतक्या मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करताना फाउंडेशनची ज्यावेळी सुरुवात केली, 2 महिन्यामध्ये 60 कोटी रुपये लोकांनी दिले. 60 कोटी रुपये एवढी मोठी अमाऊंट आहे. बरे, हे शहरातल्या लोकांनी गावातल्या लोकांसाठी दिलेले आहे. शहरातल्या लोकांच्या त्यांच्या आपल्या निमंत्रणा आहे. आपल्याला असं वाटतं की ते फार सुखी असतील, तसं नाही आहे. माझ्या गावातला एखादा मुलगा 12वी झाल्यानंतर शहरात जातो एवढं वॉचमॅनची किंवा याची नोकरी करून आहा ते चालणार नाही. मध्यंतरी मी शूटिंगच्या धर्म निमित्तानं अलाहाबाद आणि रुद्रप्रयाग आणि प्रयागराज आणि याला लखनौला होतो. गावाखेड्यामध्ये जात असताना तिथे बघतोय साधं नीट छप्पर नाही आहे, इतकं दुर्गम ठिकाणी, पण मुलं तिथं झाडाखाली बसून अभ्यास ज्या पद्धतीने तू काय करणार आहेस, तो म्हणला मी आयपीएसची तयारी करतोय, यूपीएससी आयएससी तयारी करतोय. गावाखेड्यामध्ये एका झाडाखाली बसलेला मुलगा मला सांगतो की मी आयएस होणार आहे. मॅक्सिमम रेट आहे बरं का बिहार मधला युपी मधला, आपली मुलं इथली का नाही, हा एकच का. आता ही शासकीय सेवेमध्ये, शासकीय सेवा म्हणजे सरते शेवटी काय, आता नवीन जो क्रॉप आहे कलेक्टर वगैरे जी मुलं आलेली आहेत, मी मसुरीला मध्ये एकदा तिथे लेक्चर देण्यासाठी बोलायला गप्पा मारायचा, तर तिथे त्यांच्याशी बोलत असताना आपला जालना मधला जो एक मुलगा आहे रिक्षा चालकाचा मुलगा मुसलमान, तो कलेक्टर झाला.
अजून काय लागतं? त्या दिवशी अशा गोष्टी सुरू होतात ही मक्तेदारी केवळ शहरामध्ये ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांची नाही म्हणून ही आपली आणि सगळ्यात जास्त निवांतपणा आपल्याला इथे इथे ह्या देवळामध्ये येऊन त्या स्तंभाला टेकून मी अभ्यास करत बसलो. आम्हाला हे नव्हतो, आम्ही तर असं जमिनीवर बसून शिकलेलो. आम्हाला आम्हाला बाकडे तिकडे एक अख्खा लांब पाटा असायचा. माझ्या सुट्टीमध्ये दत्तर पाठी येते ते पाटा खाली ठेवायचे मग बाहेर जायचं. आयुष्यामध्ये कोणी कोणाची पेन्सिल चोरली नाही काय नाही. हा टोक काढून जरा टोचरी बांधला सोरली आणि मास्टर आमचे तसेच होते. टोक काढा नीट, टोक काढली ती नीट झाली का हो बाजू जागा टोचून बघ हे मास्टरांनी शिकवलं. त्यामुळे बघायचं एका वेळी सगळा तल्ला व्हायचा. पण ती गंमत होती बघ काय छान पैकी 35 वर्षानं कोणतरी आम्हाला एक भेटतो हे ना नाही ओळखला का म्हणलं नाही ओळखलं बघे नीट त्याला आम्ही तुला नेहमी बघतो पैसे तिकीट काढून मी त्याच्याकडे असं बघत राहिलो आणि त्याच्या चेहऱ्यावरच्या सुरकुट्या होत्या त्या सगळ्या मनानं काढून टाकल्या आणि बोलतो म्हटलं शिवराम कार्यक्रम आणि रडायलाच लागला तो रस्त्यात मिठी मारली तू म्हणतो ओळखलो तू. अरे म्हणलं गाडवा काय ते नुसतं हे काढायचं तसा तू माठ तसाच मूर्ख दिसतोय म्हटलं शाळेत म्हणत इतका मास्टर. आणि मग त्यात काही त्याशिवाय त्या काय झाले ते बोलता येत नाही आता इथे आणि त्याशिवाय ती जवळी कस काय हो. आपण कोल्हापुरामध्ये गेलो तर तिथं सुद्धा तिथं ती प्रेमानं रागानं सुद्धा ती शिवी आणि प्रेमानं सुद्धा ती शिवी का रडल्या असं इतकं सहज बोलतात तिथे काही त्याला शिवीचा अधिष्ठान नाही कारण त्याच्यामध्ये आणि तो चिडला तरी सुद्धा काय राज्य लगेच त्याचा अर्थच बदल. आपल्या गावाखेड्यामध्ये आमच्या इथे कधीच कोणी कोण म्हणजे माझ्या मुलानं जर चूक केली तर गावातला दुसरा कोणतरी माणूस त्याच्या मुसाठीत द्यायचा आणि मी कधी त्याला विचारायला जायचो नाही. त्या दिवशी इथून शिकून गेलेला ना दळवी असतो तो दळवीचा फक्त मुलगा राहत नाही तो सगळ्या गावाचा मुलगा होतो सगळ्यांना त्याचा अभिमान. मला असं वाटलं की ते पुस्तक हे कुठेतरी अभ्यासक्रमामध्ये लागायला पाहिजे कारण खरंच त्याला काही त्याला म्हणजे अगदी काही गोष्ट आहे किंवा काय आहे किंवा त्याला फार करमणूक प्रदान पुस्तक आहे असं नाही आहे. 11 ची वेळ दिली होती किती वाजले 11:40 झाले. असा कॅमेरा लावला ना तुझ्यामुळे तर आता त्याला काय बघायचं मागे तर तुम्ही हे आता नाम फाउंडेशन याचा उत्कर्ष किंवा हे पुढे जाणं किंवा ते कशा पद्धतीनं करणं. पूर्वी आपल्याला रुपयामध्ये 100 रुपये 200 रुपये 500 रुपये 1000 रुपयामध्ये वेगळी असायच्या मग त्या लाखात झाल्या माझ्या पोटीत झाल्या बरे हे पैसे ते नाम फाउंडेशन म्हणजे माझी ते वैयक्तिक मालमत्ता नव्हे. आपण जे करतो ते हे आपल्यासाठीच असतात आपल्याच लोकांनी दिलेले पैसे आहेत. मोठमोठ्या कंपनीचे शेअर्स पण आपल्याला खूप मिळतात. लोकेट करायचे डिझेल सुद्धा आपण देऊ शकतो पण ते का द्यायचं नाही त्याचं कारण सांगतो. सगळंच केलं आपण सरकारी गोष्टीची आपल्याला किंमत आहे का अजिबात नाही. सरकारने केलं म्हणजे काही करायलाच पाहिजे लवकर करतोय का मी हे करतो ते करतो ही आपली वृत्ती असते. मग माझं ते कर मी अमुक कर असं सांगायचं स्वतः करायचं नाही. दगड हलवायचं म्हटलं तर सगळ्यांनी लावल्यानंतर मोटर नुसती लावली तरी होते हो एकानं करायचं रक्त होत नाही माणूस. मग तुम्ही यावेळी डिझेल भरता त्यावेळी तुम्हाला असं वाटतं की माझं काहीतरी तिथे लागलेलं आहे नाहीतर मग तुम्हाला सगळंच फुकट मिळालं तर कसं झाले. लोकसहभागामधून तुम्ही आता सगळेजण निरड तुमचं आहे. निरड याचं नव्हे की याचं नव्हे याचं ह्या सगळ्यांचं मिळून निरड झालं ना. अजून काही दिवसानं पर्यटन स्थळ झालं गिरळ तर असे वाटण्याचं कारण नाहीये आणि ते व्हायला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी जायला पाहिजे आमच्या तिकडे. आता मी ज्यावेळी व्यंकटेश माडगुळकरांचं ते पुस्तक कुठलं रे ते मांडल्याची माणसं नाही दुसरं मांडल्याची माणसं नाही दुसरं त्याच्यात सिनेमाला बंदरवाडी म्हणजे दारिद्र्य म्हणजे किती दारिद्र्य आहे बाबा. माडगुळकर आता गदी माडगुळकर आणि व्यंकटेश माडगुळकर माडगुळकर इकडचं
इतकं दारिद्र्य आहे. पण त्या दारिद्र्यातून इचारल्यानंतर असं वाटतं की भांडवल तरी खोटे लिहिले की काय निरळ पाहिल्यानंतर. कारण हे रेताळपणा नाही प्रत्येकाने खरंच बघायपासून करतोय. कसलं वारं येतंय कशासाठी फॅन लागतो. आता आम्हाला नट मंडळीचा फॅन नसेल तर चालत नाही, सगळे फॅन पाहिजे. मिलत फॅन कसं बरं वाटतंय, छान वाटतंय, मस्त वाटतंय. आणि शब्द शब्द अभ्यासाला याच्यासाठी चांगली जागा नाही. खरं त्याला तुम्हाला सांगतो, याला आनंद म्हणला बघायचं मी सांगत होतो की तिथे आनंदवनामध्ये स्मशानमध्ये जाळत ते पुरतात आणि पुरल्यानंतर ते मॅन्युअर म्हणून खत म्हणून इतकं होत तिथे जी झाडं लावलेली आहेत तेवढे नुसतं रंगीबेरंगी फुलांनी गुलाबांनी असं डवरलेलं. इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज आता तिथे मुलं प्रेम करायला आता त्या स्मशानमध्ये जाऊन बसतात. सगळं इतकं भरलेलं आहे, कुठलंही कार्य नाहीये. स्मशान आहे हे कोणाला कळतही नाही. तर मला असं वाटतं की ज्या गोष्टीबद्दल आपल्याला भीती किंवा हे किळस वाटलं की नको, त्याच गोष्टी इतक्या सुंदर करून ठेवल्या. आज मी काल रात्री राहिलो ज्यावेळी चंद्रकांतकडून इतकं भंगार घर बांधलेले. म्हणलं मी महिन्यातून 15 दिवसातून एकदा तरी येतो, मी इथे राहतो. ही ओढ म्हणजे तो शासकीय सेवेमध्ये असताना आणि रिटायर्ड झालं तर हे सातत्याने एका माणसाला काम करावं असं वाटतं. तो काही एकटा जबाबदारी आहे, तुम्ही होता की सगळं त्याला त्यातला योजना माहिती होता, तो त्या अधिकारी असल्यामुळे त्याला सगळं कसं वापरत आहे. पण ते सगळं वापरत असताना सुद्धा ही मोडी कशी बांधायची हो. दारूची बरोबर भट्ट्या गेल्या. लोकसहभाग म्हणजे काय असतो नेमका, एक एक गोष्ट मी सकाळपासून पाहतो. मला मदत माहित तरी विचारलं थकलं का, म्हटलं असं पाहत असताना थकवा नाही, उत्साह आहे. मला माझ्या आयुष्यामध्ये मी कुठे चुकतोय आणि मी काय करायला पाहिजे हे सगळं तुम्ही लोक शिकवता, या गोष्टी शिकवता. आपल्या गावाकडे काही नाही आहे का, मला सांगतो खरं सांगतो. शहरामध्ये फक्त भिंतीच्या पलीकडे राहणाऱ्या माणसाच्या म्हणजे आमच्याकडे कोंडवाडे आहेत, स्क्वेअर फीट मध्ये आहेत. इथे तसं नाही आहे, इथे तुम्हाला प्रत्येकाच्या सुखदुःखाशी तुम्ही निगडीत आहे आणि ते फार गरजेचं आहे. मी तुला खरं सांगतो, आता नटसम्राट पाहिलं का म्हणजे नटसम्राट मी आज केलं ना तर मी वेगळ्या पद्धतीने करतो. आपण पुस्तक वाचतो ते आणि मी आज तुमचे चेहरे वाचतो ते याच्यामध्ये फरक आहे. पुढच्या वेळी कधीतरी एखादं काहीतरी मॅनरिझम घेत असताना आपण छान पैकी असं वापर बघत असताना त्याची गाडी कशी वाढायची हे मी तुझ्याकडनं आज शिकलो. कारण तुम्ही मग्न झालेला असताना तुमच्या मकड तुम्ही हे कसं पुस्तकात वाचून नाही होणार की तुमच्या आतमध्ये चित्र उतरलं पाहिजे, हे तसं दिसलं पाहिजे, तो किती मग्न असलेला पाहिजे. कागदामध्ये तो किती मग्न आहे मला कळत नाही. त्यामुळे वारंवार जाऊन लोकांना भेटून तुमची सुख आणि दुःख याची व्याख्या बदलत आहे. काल माझी सुखाची व्याख्या वेगळी होती, आज माझी सुखाची व्याख्या वेगळी आहे. त्यामुळे आज मी नटसम्राट केलं तर अतिशय वेगळ्या पद्धतीने करतो. कारण माझं त्या नटसम्राटाचं सुख कसं असेल, मी ते 8 वर्षापूर्वी 9 वर्षापूर्वी जसं मला वाटलं तसं केलं. पण या 9 वर्षामध्ये माझ्यामध्ये झालेला बदल आहे की नेमकं सुख काय असतं ते माझ्या बदल घडवत आहे. नेमकं दुःख काय असतं, दुःख नावाची गोष्ट नसते बरं, माझा कधीच विश्वास नाही. आपण इथपासून इथपर्यंतचा प्रवास केला त्याच्यानंतर आपण इथं जाणार असतो, प्रत्येक माणूस जात असतो. प्रवास करत असताना तो कसा तुम्ही केला, ते टप्पे काय आहेत, त्यातला आनंद काय, विसावा कुठे येतात. म्हणजे उद्या ह्या गावातून कुठेही फेरपट्टा मारताना कुणीही माणूस कुणाच्याही घरामध्ये विसावा घेऊ शकतो, त्याला कब्बर छातीचे विकावा जाऊ शकतो. हे आमच्याकडे होतं का आज कुठे नाही सुधारण शहरातून गावातून, कारण आम्हाला शेजार राहायला आहे. तुम्हाला शेजार आहे
काय तू बेटा किती टक्के मिळाले आमच्या कोकणामध्ये ना ते बोलले पुलंनी फार छान लिहिलं होतं. कोटीवर बसलेला माणूस रस्त्यावर काय जाणारा पेपर त्याच्या हातामध्ये कारण काय नाही रिझल्ट आला मॅट्रिकचा होय का ते बघ बघ दळवीचा पोरगा नापास झाला काय बघ पाच झाला कोटी आमच्या खळ्यातून पाहिलं ना की त्याच्या घराला आग लागल्याची दिसत अरे मग त्याच्या घराला आग लागलेली काय झालं पाहिजे त्याच्या खळ्यातून तो दिसतंय त्याच्या घराला आग लागलेली माझ्या खळ्यातून दिसत तिथंच राहतो. आता हे अशा गोष्टीची माणसं हे असतात पण ती तशीच घ्यायची तसंच आहे कालांतराने ती बदलत राहते. तुम्ही कधीही कुठल्याही फिरण्यासाठी फक्त एक आहे निढळचं आता कार्यक्षेत्र वाढवायचं निढळ कुठं आता मर्यादित राहू नका. आपल्या ज्या वेशी आहेत त्या दूर गेल्या पाहिजे. दुसरं गाव निढळमध्ये आलो पाहिजे ती वेश तिकडे पलीकडे जायला पाहिजे. अशा पद्धतीने आपण काम करत नाही म्हणजे जास्त मजा येईल. आणि समृद्ध वगैरे हे शब्द हे आपण खऱ्या अर्थाने सांगतो इथे आल्यानंतर खरंच समृद्ध होऊन गेल्यासारखं वाटतं. हे सगळी मंडळी पाहिल्यानंतर पण मजा आहे आता हे किती दिवसांनी किती वर्षाला हे काहीतरी ऐकायला आता ह्या कुठे गोष्टी चालतात माहिती का फाईव्ह स्टार मध्ये तिथे मस्त अतिशय फाईव्ह स्टार जेवण चाललेलं असतं आणि ह्या मंडळींना तिथे बोलवतात ते तिथे परफॉर्म करायला जातात. हा परफॉर्मन्स रिस्क होता हे देवाची काहीतरी आराधना असते त्याच्यामुळे आपण त्याच्या संदर्भात आपण काहीतरी देत असतो नाही ते माझं कर्तव्य आपण देत असतो हे नाही आहे आता राहिलं आता हे फायस्टारमध्ये तिथे त्यांच्या समोर मांडायचो मंगळागौरीचं एखादं गोष्ट असे तिथे करून दाखवायचे आणि मग बी नो दिस इज पार्ट ऑफ आवर शो रिमोट ते बसते ना तर तुम्ही बोलला पण खरं सांगतो की त्या कल्चर आपल्या नसानसा भिडलेलं होतं ते त्या पारंपरिक गोष्टी होत्या. म्हणजे देव मी किती म्हणतो हा त्याचा महत्वाचा मुद्दा नाही आहे पण मला ती माणसं मानायचो कारण मला देवसदृश्य माणसं इतकी मिळाली की जिथे तुम्हाला वागता येईल मला नमस्कार करता येईल अशी माणसं जेव्हा तुमच्या आयुष्यात येतात तेव्हा देवळात जाऊन आपण एका आठाने टाकून मला घेते हे मागायची काही गरज नसते कारण त्याच्या आधी मग ते तात्यासाहेब शिरवाडकर असतील अरबी प्रभू असतील पुल देशपांडे आहेत बाबा आमटे आहेत ही एवढी थोर मंडळी ज्यावेळी तुमच्या नशिबांना आयुष्यामध्ये येतात ते स्पर्श तुम्हाला होतात चंद्रकांत माझ्यापेक्षा वयानं मोठा लहान असला तरी सुद्धा त्याचं काम इतकं मोठं आहे तर त्यामुळे मला त्याच्या वयाचा मेनला तू लहानायचं असं नाही तो खरंच मोठा आहे सर्वांसमोर मोठा आणि तो मोठाच आहे कारण तो ध्यास असणं हे फार महत्वाचं नसिरुद्दीन शाह आणि मी नसिरुद्दीन शाहचं तुम्ही नाटक बघितलं नसेल इतका वेफाट नट आहे कमाल आहे सलाम आहे त्या माणसाला प्रत्येक सिनेमामध्ये त्याला त्यावेळेचे ते सगळे दिग्दर्शक होते त्याला घ्यायचं आम्हाला कोणीच विचारायचं आणि मला असं वाटायचं की त्याच्याकडे माझा काय फरक आहे माझ्यापेक्षा रंगानं थोडासा उजळ असेल एवढा बाकीचा मी उंचायत नाही मलाही आवाज आहे त्याला एवढं काम नावाजता त्याच्याबद्दल इतकं प्रेम काय दिग्दर्शकाला तर मला त्यानंतर लक्षात आलं की नाटक हा माझा छंद होता आणि नाटक हा त्याचा ध्यास होता तर कायम माझ्यापेक्षा तो मोठाच असणार
कारण तो ज्या मी स्टेजवर काम करायचा त्या क्षणाला तो कुठल्याही क्षणी मरेल अशा पद्धतीनं काम करायचं अजूनही करतो. तर त्याचं ते मोठेपणी मान्यच करायला पाहिजे. आमचा विक्रम गोखले जगातले जर का चांगले छान दहा नटकाळा असं मला म्हटलं आज तर विक्रम गोखलेचं नाव त्याच्यामध्ये असेल. माझं नशीब की माझं त्याच्याबरोबर काम करणार. पण त्यांनी स्वतःला कधीच स्वतःला मुलगी मोठा आहे मी इतका आहे तू माझ्यापेक्षा राहणार ही जाणीव आम्हाला करून दिली नाही. तर हे फार नशीब आहे. आमच्याकडची ही स्पर्धा जीवघेणी आहे पण तिथे सुद्धा माणुसकीला पुन्हा खूप दुःख आहे म्हणजे खूपच आहे. त्या दोन काहीतरी अपवाद असतील अभ्यासामध्ये गावामध्ये. आता मी मगाशी हे सांगितलं होतं त्या कोणाचं मागलं पण मी ते होऊन तरी मी आज सॉलिड आहोत. एक कोणीतरी रस्त्यासाठी तेवढीशी जागा दिली मी तो खरंच हात जोडेल त्यांना की तुम्ही एवढीशी जागा आहे 10 फुटाचा 1 फुटाचा पडता सगळा गावी रस्ता तुला होईल. आपल्या गावाच्या देशासाठी गावाच्या समृद्धीसाठी किंवा चांगल्यासाठी आपल्याला कोणाला हात जोडावे लागेल काय आलं हात लावायला माझी काही हरकत नाही. काय वेगळं ही सुविधा जर आपण निघून जाणार असतो तर त्या सगळ्या समाजाचा गावाचा राज्याचा देशाचा जो विकास होईल तो फक्त एकदा त्यावेळी मी होईल ना. तुम्हाला सिंगापूरच्या बाबतीमध्ये कोथरूड एवढ्या सिंगापूर एवढंच आहे. गुन्हा केला तर तिथे कॅपिटल पनिशमेंट आहे. बलात्कार असेल की तिथल्या तिथे दुसऱ्या दिवशी कोर्ट बसतं तिसऱ्या दिवशी त्याला तिथे इलेक्ट्रिक करून चेअर वरून बसवतं. तुमच्या देशात उद्या काही नाही. चोरी केली अमुक दंड आपले अंमली पदार्थ तर केलं डायरेक्ट मी तर होणार का नाही देश मोठा होणार. कायद्याची भीती येते त्यामुळे आम्हाला कायद्याची भीतीच वाटत नाही. काही करतो कोणी काही कसंही चालतंय. त्या सगळ्यापासून तुम्ही आज वेगळ्या तुम्ही पुन्हा त्या जुन्या कल्चरकडे चाललेला पुन्हा तुम्ही एक व्हायला लागलेल्या आणि हे असंच राहू द्या. पुन्हा ते गुडीले करत जायचं पुन्हा मोठं होत जायचं. मी पुन्हा पुन्हा इथे येत राहील आता आणि ते एवढं हे मॉडेल जे आहे मी खरं सांगतो की माझी काही मंडळींना मी त्यांना भेटायला थोडासा अपॉइंटमेंट मिळत नाही त्यांना त्यांना मला भेटता येतं. मी त्यांना हे सांगणार आहे की दाखवणार आहे घेऊन येणार आहे की हे पहा हे राबवा हे अशा पद्धतीनं व्हायला पाहिजे. हे या दिवशी होईल का त्या दिवशी सगळं समृद्ध होत. घरातली सगळी काही सात्या सात पोरं तुमची शिकलेली असतात असं नाही पण एक कुणीतरी कुठल्या तरी कलेमध्ये असतो. आमच्या मावशीकडे आम्हाला मी 6वीपर्यंत गावाला होतो 5वीला आम्ही एबीसीडी शिकलो त्यामुळे आम्हाला इंग्लिश बोलताना थोडा शहरामध्ये आल्यानंतर त्रास व्हायचा. तोपर्यंत बाकी शिमला अतिशय अस्थगितपणे यूएनसी होती त्याच्यामध्ये इंग्लिशची आमच्याकडे ते नव्हतं. त्यामुळे आम्ही खूप असे युनिट नव्हता इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स होता की आपण कधीतरी कमी होतो या मुलांपेक्षा आपण मुका तर काय रे काय वापरतो असं होत. खरं तर ते काय नसतं आपणच आपल्याला तो हिंदी चांगला बोलायचा ते आपसात बोलायचं काय बोलायचं त्याला काय बोल माझ्याकडे अनुभव एखादी जीवकाचा धाडायची काय तुम्ही पोर घाबरायला लागले ते आवडायला लागलो पोर घाबरायला आणि मग तसाच घाबरवते उगाच घाबरवायचं म्हणजे मी माझ्याकडे लक्ष दिलं असतं तर माझं इंग्लिश सुधारलं असतं ते ही वृत्ती असते त्यामुळे ते तसंच राहिलं मी तिथे नाही तर हॉलिवूडच्या फिल्म मध्ये काम करतात असं पण ते नाही काय बघतोय असं हे सुरू होतं. कारण आपल्या ज्या मुलीमा आहेत त्याच्याकडे आपण लक्ष दिल्यानंतर आपण जास्त पुढे जाऊ शकतो ही जाणीव तुम्हालाही झाली असेल. तुम्ही आता इतके 1 वर्ष पाहताय आणि 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 40 वर्ष सातत्याने एखादा माणूस काम करतो म्हणजे काय आहे ते गमत आहे का सातत्याने. बरं त्याच्यामध्ये अपयश आणत असेल असाठी होणार नाही नावाच्या बाबतीत जो किस्सा आहे तो सगळं त्याच्यात आला पुन्हा ते करायचं पुन्हा त्याचा पाठपुरावा करायचा
आणि ते सक्सेसफुल करून दाखवत आणि ते कोणाच्या तुमच्या मदतीतच ना तुम्ही केलं असता तुम्ही ते बोलतो ते आपले पांडोटाची जी सुरुवात आहे बोलतो प्लांटेशन करायचं मग तिथे तिथे ते विरा ना अडीच हजार एकरची तिथं करायला तिथं लागवड करायची ती दाखवायची झालं मी फक्त एकच म्हटलं की झाडं जी लावा पडली काही जी पूर्वीची आपली दोन्ही बाजूला जी झाडं असायची त्याच्यामध्ये वड बिंपट होतेच पण चिंचा होते आणि आंबे होते त्यामुळे त्या ह्याच्यामध्ये असा कुठले पौधे होते नाही तर आपले प्रकाश आपल्या खरे होते ना ह्याचे मुंबईची वरांचे सेक्रेटरी होते हा चांगला माणूस आहे तर आपल्याला कुठल्या झाडांची जर गरज असेल तर ती अतिशय उत्तम रोपं तुम्हाला छान पैकी मिळून देऊ आपण त्याचं आपण छान वर्गीकरण करू सगळं सगळीकडे पक्षी आले पाहिजेत पक्ष बाजूला ठेवा फक्त सगळे काय ही माहिती मंडळी सगळी तुम्हाला भेट होतील एकमेकांची काळजी फोडायला लावतील स्वतः नामीन लावतील निराळे राहतील त्यांना काय नाही आपल्याकडे दोन पैसे नाही गदा आणि यानंतर आपण काय तिथं कितपत पडायचं ही वापरतात राजकीय मंडळी सगळीच ही आहे तुम्ही वापरले जात आणि तुम्ही वापरले जाता हे तुम्हाला कळत ही नाही उगाच त्यावेळेस पुढची बी अशी पावलताट असेल काही मिळत नाही पावलताट असून नाही कणाताट असायला पावलरीनं काय होत हे असे पेपरचे कपडे नाही कोणाला काही विचारत असेल काही प्रश्न विचार कोणाला काही मनामध्ये काही प्रश्न कोणाला काही प्रश्न असेल मनाचा विचार जास्त तुझ्या काही मनात काही काही नुसतं ऐकायचं नाही काहीतरी मनात प्रश्न द्यायला पाहिजे नवऱ्याला काय हसर असं खरंच आहे नवऱ्याला असं वाटत असेल की ते इथे असते तर बरं म्हणजे आयुष्यात एक प्रश्न काही आला नसता येतात तुझ्या काही मनात नाही येत ते तुला वाटत नाही विषय काय करतात बीएसटी मध्ये अरे वा म्हणजे तुला फिरायला खूप वाटत कुठे किती तीन मग ते तिकडेच असत नाही छोटा शेती करतो मोठा वकील आहे लास्ट इयर ला मुलगी बीएससी अगं तुझं मोठा मोठा वकील आहे तुझं वय काय नवरा उभे अजून तिकडेच आहे तो रिटायर व्हायचा आहे म्हणजे 58 वर्षाचा तो म्हणजे तू त्याच्यापेक्षा 8 वर्षाने लग्न म्हणजे 50 वर्षाची आणि पोर पची सभे कधी बघतील झाला पुढे येतो इथेच आहे का मुंबईला आहे का गुन्हा करायला मोकळे आणि वकील घ्या माझं वकील काय मला तुझा प्रश्न येतो मी तू इतका वेळ ऐकतो मी बोलतोय ऐकते दुसऱ्या काही लोक त्याच्या का विचार येतो त्यांना चांगला विचार मला विचार काय इतकं वर्ष झालं तुझं तुझं गाव कुठलं निरळचीच आहेस तू आता इतकी वर्ष तू राहिलीस इतक्या वर्षानंतरचा तू सार आहे मुलं झाली मोठी गेली शिकली नवरा काम कामाच्या निमित्तानं तिकडे राहणार तुझ्या तुझ्या तुझी काहीतरी काल घालमेल होतीस की इतक्या वर्षी बरं मुलांना एकदा शिकल्यानंतर पंख फुटले की ते उडून जातात आणि मग पुन्हा आपण ते इथे पण आपल्या वाटायला येतं आज आम्ही इथून बोलत असताना म्हणजे मला असं आतमध्ये येत आणि बाहेर येत असं काही बोलता येत नाही पण हे ऐकत असताना तुझ्या मनात काय येत कशा पाहिजे तू इतका वेळ काय म्हणून तुला जबरदस्ती केले का बाकी तुम्हाला केले का नाही इथं बस कशासाठी बसता इतका वेळ तुम्ही का ऐकताय काही प्रश्न येतात तर मनामध्ये विचार काही विषय सर्वप्रथम निरळकरांच्या वतीनं आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं एकंदर सम्राट आणि विकास सम्राट या दोघांचं मनापासून आभार विकासाचा
मेरू देवी साहेब आहेतच, कारण मी लहानाची होती त्यांना बघून झालेले हे काम करे हे माझे आई वडिलांसारखेच प्रेम करतात. माझं सासू माहेर हेच आहे. जी तळमळ होती की जे आम्ही पहिले राहायचो साहेब जिथे राहायचे किंवा आमचे सगळे ग्राम असतात त्या ठिकाणी दिवाणवाडा असायचा. साहेबांच्या दूरदृष्टीतून आता त्या दिवाणखान्याचं म्हणतात ना दिवाणवाड्याचं दिवाणखाना होत चाललेलं आहे आणि हे तुम्ही बघितलेलं आहे. त्यामुळे आम्ही साहेबांच्या पाठीमागे सगळे लहानमध्ये असतील, आमचे सिनियर सिटीजन असतील, सगळेच पहिल्यापासून आहे. आणि साहेबांच्या प्रत्येक धोरणात आमच्या प्रत्येक म्हणजे तरुणांचा तर सहभाग असतो. आणि यापुढे पण तुम्ही जे लांब फाउंडेशन मार्फत करता ते आम्ही FB ला तुमच्या जॉईन आहे, FB ला तुमच्या सोशल मीडिया, तर त्याच्यातून मकरंद साहेबांनी मुंबईला एक सेमिनार घेतलेले ते बीड जिल्ह्यात, तिथं बऱ्याच म्हणजे अशा महिला एकत्र आल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही महिलांनी कुणी आत्महत्या करू नका, विधवा झालेले, तुमचा जो तो मेसेज होता तर बऱ्याचशाच लोकांनी आम्ही खानदेशी फाउंडेशन मध्ये पण आम्ही तिथे तो म्हणजे पाहिले आणि तुमच्या फाउंडेशनच्या मार्फत जी कामं होतात किंवा भाऊंच्या आम्ही याला साहेब कमी सगळं गावकरी जास्त भाऊच म्हणतात, कारण भाऊंचं नामचं नातं हे घरातलं आपले पडाचं नातं तेव्हा आम्हाला साहेब म्हणताय ना जसं तुम्हाला वाटतं ना की हा माझा चंद्र आहे तसं आमचं सगळ्यांना वाटतं की आमचे भाऊ आहेत. आणि आता काय झालं की प्रत्येक गोष्टीला आम्हाला साहेबांचं मार्गदर्शन आहे आणि प्रत्येक गोष्टीत मुलं असतील, महिला असतील, सिनियर सिटीजन असतील, हक्काने साहेबांनी एवढ्या मोठ्या उच्च पदावर आहे तर आमचा नाना काकी कोणी जर असेल तरी भाऊ तिथं आमच्या हक्काने खातात काय चालले म्हणतात हा आदर्श आम्ही सगळे घेतोय. आणि आमच्या गावाचं पारायण असेल, यात्रा असेल, सगळे उत्साहानं सहभागी होतात आणि सगळा आनंद जो काय असतो ना तो सुख दुःख एक म्हणजे वाटून घेतात. शेवटी थोडाफार विरोध हा होतोच आणि तो कुठे नसावा, घरात पण होतो तेव्हा गाव मग तो आम्ही सगळे बाजूला ठेवतो. फक्त भाऊ जे दिशा देतात ते दिशेच्या पाठीमागे जायचं हा एक माझा उद्देश आहे की मी मुंबईपासून गावापर्यंत आजूबाजूच्या गावाला सगळे की फक्त आदर्श ठेवा तर दळवी सांगायचं, बाकी आपल्याला काही घेणे देणं नाही. राजकारण नको किंवा आपल्याला कोणाचं काय घ्यायचं नाही, फक्त तो माणूस जे आपल्याला मार्गदर्शन करतोय ते फुकट मिळतंय. आपल्याला सल्लागार कुठेला जायचं असेल, सल्ला घ्यायचा असेल तर तो पैसे देऊन घ्यावा लागतो. पण यांचं प्रत्येक गोष्टी फक्त निडळवरच केंद्रित नाही आहेत सर, कारण मी पहिल्यापासून बघते लहानपणापासून साहेबांनी आजूबाजूच्या गावात असेल त्या गावातली लोक साहेबांच्या आपलेपणानं सगळ्यांचा तो भाऊ झालेत म्हणजे चंदू झालेत मोठ्या माणसांच्या असतील तर. आणि साहेबांचा आदर्श हा प्रत्येक गावाने घेतलेला आहे. आणि माझं एकच करतो आहे सगळ्या गावकऱ्यांच्या समोर सांगते ज्या ठिकाणी भाऊंना चांगलं चाललंय त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीला मी आजूबाजूच्या गावाला सुद्धा कन्व्हिन्स करते की बाबा आपण साहेबांच्या आदर्शावर चालूया आणि आपल्या खेड्यांचा विकास त्यांचं एक ध्येयच आहे, चला खेड्याकडे. त्यामुळे साहेबांच्या प्रत्येक गोष्टीत जे काही सरकारी असतील, जे काही त्यांचे वैयक्तिक असतील की मला ह्या दृष्टीनं पुढे जायचंय, मला ह्या गावचं हे करायचंय, फक्त माझं गाव सुदृढ झालं, माझ्या आजूबाजूला माझी मावशी आहे, तर ती जरा दुर्दैव की तिला काहीच मिळत नाही सुविधा, तर त्या सुविधा आपल्या सगळ्या लोकांनी कदाचित खारीचा वाटा म्हणून त्या गावापर्यंत पोहोचवायचं. आणि आज त्याच वाटा म्हणजे थोडासा एवढासा प्रयत्न आहे की आजूबाजूच्या गावात मी स्वतः पण मी कधी कोणाला सांगत नाही की मी हे मी केलं का, तर ती लोक सांगतात की अरे हा आम्ही साहेबांच्या इथं येतो. त्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळे छान असं साहेबांच्या मागे आम्ही चाललं आहे आणि तुमचं नाम फाउंडेशन आता साहेबांबरोबर आहे, चोरी करताना कसं आपण दक्षता वाढतो, कोणाला कळू नये पकडले जाऊ नये, तसं चांगलं काम करताना पण दक्षता घ्यायची पकडले जाऊ नये कोणाला कळू नये, हे चांगलं काम करण्याची सगळ्यात चांगली पद्धत आहे. नाही तर काय होतं मग त्याच्यामध्ये सन्मान पुरस्कार याच्यामध्ये आपण माणसं अडकतात. चांगलं काम सुद्धा असंच चोरून करायचं, गुपचूप करायचं, कोणाला कळलंच नाही पाहिजे कोणी गेलं, ही सगळ्यात गंमत. पण सगळ्याच मूळ तुम्ही कायम लक्षात ठेवा, पाणी हे आहे, ज्या ठिकाणी पाणी आहे तिथे समृद्धी आहे. आपल्याकडे पाऊस पडत नाही न पडतोय, पण ते फक्त कसं करायचं तर त्यानं आता मी त्याला सांगितलंय आता नाम मध्ये तो झाला जॉईन त्यात ते कसं आहे त्याला मी गाठच मारून टाकणार. तर तुम्ही जे करताय ते मी पुन्हा म्हटल्यासारखं ते फक्त चिन्ह जरा बदलून अधिकच आता गुणिले करा,
आणि ते होणार आहे. कारण हा इतका छान तुमच्या नशिबाला भेटलेला आहे तुम्हाला की आता त्याच्या जुन्या घरात जाऊन बघून आलो तिथं इथं नेलं होतं त्या नाना मी इथं राहायचो मग इथं मावशी राहते मावशी आणली होती मावशी आतमध्ये म्हातारी झाली म्हणजे दिसले वरून मी बरी पण जर आता पाहिली नाही तर चालताना त्रास होते. आमचंही काही दिवसांनी तसंच होणार नंतर तरी सुद्धा उमेद संपता नाही शरीर थकलं काय ते थकणार होतं काय उमेद थकताना विचार खादीचे कपडे हे सगळ्यात महाग अंधारा चांगले गांधी मुला जातो आणि रोज धुतो तुझ्यासाठी जी पंधरा पंधरा तुमच्याबरोबर काम करणारा आम्ही तुला त्रास होतो का तुमच्याच राहणं कडे त्याचा त्रास त्यांना होतो का आपण सिनेमामध्ये एक सिनेमा करायचा झाला तर समजा 15 कोटी रुपये काय त्याचं एक बजेट असतं एक दिवसात प्रत्येक दिवसाचा खर्च आता आम्ही करत होतो तिकडे अगरबांधला दिवसाचा खर्च 45 लाख होतो मला एक सांग 350 लोक काम आहे 363 तरी होती 363 लोकांचं लॉजिंग बोर्डिंग गाड्या किती लागत असते मी जर का 5 मिनिट उशिरा गेलो तर 363 × 5 ते जेवढं होईल तेवढे तास वाया गेले वर्किंग आवर्स जेवढा तेवढे ज्यावेळी वाया जातात त्यावेळी त्याचे एका दिवसाचं जर त्याचं 45 तास मी 5 मिनिट जर उशिरा गेलो तर त्याचं 5 मिनिटांमध्ये 45 तासापेक्षा 90 तासाचं नुकसान होतं. मी म्हटलेले पैसे तर मी देतात माझी राहण्याची छान सोय करतात खाण्यापिण्याची तक्रार नसते गाडी घोडा सगळं असते आणि तसंच मी काम करायचं आत्मसीमांना काम करायचं हे जर मी करत असेल तर माझी बायकी नाही या फील्डमध्ये मग कुठल्याही फील्डमध्ये काम कर 50 वर्ष मी ह्या फील्डमध्ये जीव शकलो हा चेहरा आहे माझ्यापेक्षा किती सुंदर माणसं दिसायला इंडस्ट्रीमध्ये पण ह्या चेहऱ्यासकट 50 वर्ष आपण तिथे टिकलो त्याच्यासाठी तुमच्या मुळात काहीतरी असायचं तर 2 गोष्टी आपलं काम आपण इतकंही मानानं करायचं की मग त्याचा वर्ग मी दुसरा कोणी येतात आपण आणि दुसरी गोष्ट आपण निर्मात करायचो नाही तर माझं तू इतकं बेकार आहेशिवाय वाचतो इतकं काय बडबडतो काय बाळणारा मर्यादा होतो आणतो पण तरी सुद्धा 50 वर्ष तुम्ही टिकता म्हणजे तुमच्यामध्ये काहीतरी असायला तर मूलभूत गोष्ट कुठली आहे की तुम्हाला तुमच्या कामामध्ये अतिशय आदर आणि त्याची पूजा करता यावी अशा बघितल्यानंतर तुला त्या प्रतिमेला तुला जर आदर वाटत असेल तर तुला जगण्याचा अधिकार आहे नाही तर तुला जगण्याचा अधिकार आहे तूच जर तुला आदर नाही केला तर तू लोक कसे करतील आणि एवढंच आयुष्य आहे मला किती वय तुला 41 अजून जास्तीत जास्त ते 39 वर्ष जाते 9 वर्ष 39 वर्ष म्हणजे अर्धे तर तुझे झोपण्यात जाणार म्हणजे 20 वर्षाची 20 वर्षामध्ये तुला जे काय चांगलं करायचं ते तुला 20 वर्षानंतर आपण स्वप्नात आहोत त्या दिवशी ते असेसमेंट तुमच्या डोक्यामध्ये असलं की आपल्याकडे वेळ किती आहे आणि आपल्याला करायचं काय त्याच्यानंतर आयुष्य सोपं आहे रे पण आपल्याला आमची राजकारणी मंडळी त्यांना वाटतं मानणारच नाही ओरवाडत राहतात सगळेच नव्हे संचय एवढा करून करणार काय तुम्ही कोणासाठी करताय मुलं अपाहिज आहेत का पांगळी आहेत का ते कमवणार नाहीत का मेहतीनं कमवणार त्यांच्यासाठी किती कमवून ठेवणार तुम्ही मग ती पांगळीच होणार ना जी नको ती गोष्ट तुमच्याकडे इतक्या मोठ्या संख्येनं आल्यानंतर तुम्ही त्याचा विनियोग करणार कसे
माझ्याकडे असलेले पैसे तर त्या एवढे मी एवढे माझे मी नेहमी म्हणतो की एवढे जे आहेत ते माझे याच्यानंतर अजून भरले तर ते खाली झाडले मातीत जाते मग ते मातीत जाण्यानंतर दिले तर आम्ही तिथे पर्व म्हणलं मी महाबळेश्वर भाकर एकदम गरम लागते भात गरम लागतो वरण गरम वरण्यात सगळं काय भाज्या दिल्या सगळं गरम लागत पैसे शिळे चालतात भाज्यानं पंच्याण्णव कमावलेलं त्या पैशासाठी भाज्या माझ्या काही इतके शेळ झाले वासमातले का ते तो पैसे जर तुम्ही वापरले तर तुमचं लग्न वाईट होईल त्यामुळे त्या पैशासाठी तुम्ही नका जा आपण आपले ताजे कमवायचे करकरीत छान मोठ्याचा वास आहे आणि तेवढंच खायचं तेवढं पण आपल्याला ही देण्याची जी वृत्ती आहे आणि चंद्रकांत ही तुला तू ह्या गावामध्ये वाढवली आहेस त्यामुळे एखादा एक चंद्रकांत नाही आहे आता हे इतके चंद्रकांत आहे ते असे गुणिले गुणिले होत तुम्ही सांगतो एक दिवस गावाचा इतका उत्कर्ष होणार आहे की मोठमोठी मंडळी इथे येते निरळकर निढळ म्हणजे नुसता परिसर नाही निढळ म्हणजे तुम्ही जे ढळत नाही ते निढळ आणि तुम्ही कधीही ढळणार नाही याची मला खात्री आहे इथे कॉलेजमध्ये कोणी मुली आहेत का रे तू कॉलेजमध्ये जाते का तू हा झालं आता काय करतो नोकरी करायची नाही मिळत नाही काय इच्छा नाही कबड्डी करून देत ना हा की एवढं शिकलेलं आहे ते वाया शिक्षण लागलं पैसे कमवायचे ते आपल्याला काहीतरी छान छान कपडे घालायचे छान छान राहायचे म्हणून त्या पैशाचं व्हिडिओ पुस्तक पुस्तक खूप वाचायचं खूप छान होत म्हणजे मी आता मला कुठेही शब्द शोधावे लागत नाही त्याचं कारण मला मी काही विद्वान माणूस नव्हे आम्ही नेहमी कोणाशी तरी लिहिलेली वाक्य तर आम्ही बोलतो सिनेमा आता मी इथे मुलापासून तुमच्याशी बोलतोय तर पुढचा शब्द मला आठवावा लागत नाही त्याचं कारण इथे तुम्हाला क्लॅरिटी पाहिजे आपण काय बोलतोय कशा संदर्भात बोलतोय आणि दुसरी गोष्ट ऍक्टिंग करण्याची गरज नाही इथे कारण त्याचे पैसे मिळणार नाही इथं कोणी तिकीट काढून आले ते प्रेमा कोणी आहे त्याची किंमत पैशात काढता येत नाही वाचनानं तुम्ही जितकं तुम्ही समृद्ध होता या भेटण्यानं अजून होत नाही तन्मय होऊन माणूस एखादा कसा असेल कसं तर ते कमी वक्त ना दिसेल मित्र तू काय करते का बोल तिथे माफ केला कुठलं फॅकल्टी होती कॉमर्स अरवा आणि घरी कोण आई वडील घरी कोण कोण आहे वडील काय करते पेंटिंग करा अरे वा घरानं पेंटिंग बरं आणि तुम्ही किती भाव म्हणतात तिथं बहिणी का तुम्ही भाऊ नाही बर मग काय कुठपर्यंत शिकायचं तू मोठी जात सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली माहितीये का आयुष्यामध्ये आता मी बोलत असताना मगापासून मी किती असाच एवढा शांतपणे बोलतोय मला सगळ्यांना ऐकू येत मला माहिती असायला पाहिजे की हे माहीत आहे इथे त्यामुळे तुमच्यापर्यंत हवच पोचतोय सगळ्यांपर्यंत पोचतोय ना तर त्यामुळे हा माहिती अम्प्लिफाय करतो तुमचा आवाज तर त्यामुळे तो पोचतोय त्यामुळे मी ओरडायचं नाही जसं तू मला ऐकू यावं म्हणून थोडं ओरडायचं पण तुझ्याकडं माहित नाही काय कुठे काय व्हायचं अजून कॉमर्सला जाण्याचा माझा उद्देश आहे तर वाटलं म्हणून सायन्स मध्ये इंटरमिजिएट आता दहावीला किती मिळावं किती 70
70% आणि मला दिला त्या अपेक्षी शहात्तर बरोबर मार्केट अरवा शिक्षणाचा एक आहे की ज्याचा तुम्ही जर का विनियोग जसा पैशाचा आपण करतो ना तसा शिक्षणाचा जर विनियोग नाही केला तर वापरलं नाही शिक्षण तर मग ती सॅडनेस सतत वापरायचं सतत वापरत राहायचं आपण लोखंडाची काम बघितली ना ठेवली तिथं ती गंजती गंजल्यानंतर मग त्याच्यावर ती कुठे चढली किंवा काही दिवसानं ती गंजत गेली की मेंदूच तसंच आहे वापरत जा म्हणजे तो घात राहतोय हा तुमचा व्यायाम करण्याचे कारण काय की तुम्हाला त्या सगळ्या अवयवाला त्याचा वापर कराल तर ती जास्त छान समृद्ध होते बहीण इकडे येतो बहीण इकडे इंग्लिश आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण बाकीच्या सगळ्या विषयावर बोलतो आपण सगळे पण लोकसंख्येच्या बाबतीत कोणीच काही बोलत काल 30 कोटी असलेली आज 140 कोटी झाल्यामुळे चायनापेक्षा आपली जास्त झाली पाऊस तेवढाच पडला जमीन तेवढीच राहणार आणि आमाक लोकसंख्या म्हणून तर तू उद्या तुझ्या हातात असेल तू काहीतरी खात असेल आणि माझ्याकडे नसेल तर मी वर पडणार आणि मग अशी मंडळी ज्या पॉलिटिशियन्सना मिळतात राजकारणाला त्यांना ते एक्सप्रेस करतात तू मुसलमानांच्या किंवा हिंदूंच्या विरोधात नसतोस पण तुला ते दोन दगड मारण्याचे पैसे मिळतात म्हटल्यानंतर तू ते दगड मारतोस त्यांचं भावत त्याच्यानंतर त्याला ते काय एक वेगळाच रंग देतो पण त्यामुळे असा जो वापरला जाणारा मार्ग आपल्याला सांगतो अजून 30 वर्षानंतर सुद्धा हेच होणार त्याचं कारण ही एक्सप्लॉइट करणारी मंडळी ही अशीच राहणार तर त्यामुळे ते तुम्हाला करायला पाहिजे तुम्ही आत्मपरीक्षण करायला पाहिजे की हे करू नका मला कधी हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये कधी फरक जाणवलाच नाही मला कधीच वाटलं नाही मला जसं जितेंद्रिया धर्मप्रहार स्वाध्याय निरतः सुशीता हे कसं म्हणतात लाय लायला हरे लाई कैला सेन तू राय हे मी ज्यावेळी माझा शबी इनामदार माझा मित्र होता तो शिकवायचा आहे त्यांना हे तू पाठकर मग तुझं खूप छान म्हणा हे देवाचं हे असं आहे आयदल कुर्सी आहे लाई लाई लाही त्यांनी मला दिली होती अली इराणी माझा मित्र होता नाणं तुम्हाला काही मुसलमान दोष होगा उसको देणार म्हटलं का ते देवाचं आहे ना माझ्या मनामध्ये तुम्हाला ते अंकच घ्याय माणसं आपण काय नाही नाकाला नाही कानाला विश्वास घेतात का मुसलमान म्हणून सगळ्या पण सगळं तेच आहे आपण अशीच कार्यक्रम करुणा बांधतो ना देवाची
मग त्याच्यात काय, पण तुम्ही दोन वेगळे आहात हे सांगायला आहे का कोणत्याही राजकारणी? मग तो सांगतो, मग तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता, तुम्ही माझं जे ते काय काय चार मिळता आपल्याला कळायला पाहिजे तो काय करतोय. तर हे ज्या दिवशी तुमच्या लक्षात येईल की नाही, म्हणजे मला उद्या कोणीतरी सांगितलं की चंद्रकांत तुमच्याबद्दल वाईट बोलत होता, तुम्ही म्हणजे त्याला हक्क आहे माझ्याबद्दल वाईट बोलण्याचा, पण हे तू मला का सांगतोस असं हे मी त्याला विचारायला पाहिजे. त्यांनी मला सांगितलं, मग तो येणार नाही मला पुन्हा सांगायला, आणि मी कधी पुन्हा त्याला विचारायला जाणार नाही तू असा बोलला होतास का. तर तेवढं मला एकमेकांबद्दल आमचा विश्वास असायला पाहिजे. तो विश्वास असतो का हा दूर करण्यासाठी मंडळी वापरतात तुम्हाला, तसं होऊ देऊ नका. मस्त आहे, आपण एकाच आयुष्यामध्ये सगळ्या आश्रमामध्ये जगत असतो, म्हणजे आपले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हे सगळ्यामध्ये मी जगत असतो. कधी मी ब्राह्मण असतो, कधी मी क्षत्रिय असतो, कधी वैश्य असतो, कधी शूद्र असतो. आपल्या शरीराची हे तुम्ही निगा राखत असाल, तुम्ही बघा संरक्षण करता तुम्ही क्षत्रिय असता, ज्यावेळी तुम्ही डिबेट करता त्यावेळी तुम्ही ब्राह्मण असता, व्यवहार करता त्यावेळी तुम्ही वैश्य असता, स्वतःला स्वच्छ ठेवता तुम्ही शुद्र असता. पण त्यामुळे माणसा माणसांमध्ये हा तुम्हाला सगळं तुमचं की तू अमुक आहे, तू लहान आहे, तू मोठी आहेस, आपण एकाच लेवलवर असतो. आणि तसेच काय 18 वर्षानंतर सगळ्यांना मतदानाचा हक्क आहे ना, मग सगळेच या माणसाचा माणूस आहे. लोकसंख्येचा विचार म्हणतात अतिशय पॉलिटिशियन ते जाणीपूर्वक करायला पाहिजे आणि तो वाढवायला पाहिजे. काय करतोस पुढे काय करतोस? रिसर्च विचार. आज एक प्रश्न आहे की बाबा ज्या आई वडिलांचा आणि समाजाचा एक तर फिगून झाला आहे की बाबा मुलगा शिकला पाहिजे, त्याला जॉब लागला पाहिजे, पण मुलांची काही दुसरीकडे इच्छा असते. तर जसं की बाबा उदाहरणार्थ मी शेती म्हणतो, मी माझ्या मुलं सांगतो मला शेतीला आवड आहे, पण माझ्या आई वडिलांची म्हणजे आणि लोकांची पण इच्छा असते की बाबा शिकला पाहिजे, त्याला नोकरीच लागली पाहिजे. मी करतोच मला आवड आईला बाबांना सांगायचं सांगतो मी वाईट करतो ते शेती करतो. पण ते कुठेतरी म्हणतात की बाबा आम्ही जे भोगलंय ते तुझ्या वाटायला येऊ नाही घेऊ ते माझ्यासारखे असे आम्ही करू नये बाबा. त्यांना असं वाटतं की बघा मला सगळेच सांगायचो, तू नाटका सिनेमात काम करू नको, तुझा चेहरा बघितला येणार असं कोण बघायला येणार तुला. पण मला असं वाटायचं की मी इष्ट हे माझे 1-2 मिनिट असं नंतर मी काय करतो हे महत्वाचं. आणि मला ज्याचा आनंद आहे मला सुखी, माझ्या आई वडिलांना मी बेसिकली पेंटर आहे, मी कमर्शियल आर्टिस्ट होतो, मॅडवेडिंग एजन्सीमध्ये व्हिज्युअलायझर म्हणून काम करायचं. पण मला नाही की ते मन राहिलं, मला नाटकात काम करायचं. ते दिवस मी नोकरी सोडून दिली, त्यावेळी 1200 रुपये पगार होता 17 अर्ली 7. आणि मग नंतर कॉलेज 200 रुपये मिळत होते मला. पण माझ्या आई वडिलांनीच नाही म्हणले. त्याचं कारण मी जे करतोय त्याचं कारण तुझा आयुष्य आहे, मग तुझ्या आयुष्याची तू काय आई वडिलांनी आई वडिलांनी म्हणून त्यांचा आदर घ्यायचा हो. देवच इथं यायचंच नाही, डायरेक्ट आपल्या घरात 2 देव असतात आई आणि बाप, दुसरीकडे जायची गरजच नाही, कुठलंही देऊ शोधायचं नाही. हे त्या दिवशी पाळताय फक्त हे त्यांच्या जोडी कसं उतरवायचं की आणि मी नवीन पद्धतीने शेती करेन बाबा, खूप पद्धतीने करेन. तुम्ही त्या याच्यातून गेल्या खस्ता खाल्ल्या त्याचं कारण तुम्ही पारंपरिक याच्यामध्ये होता, मी त्याच्यामध्ये रिसर्च करेन, मी अजून करेन. एका एकरामध्ये आपण समजा 10 रुपयेच यायचे, मी तिथे येणं 1 लाखात दाखवतो, वेळ लागेल 40 वर्ष लागली गावाची याची मुळी मारतायला, त्याच्यामुळे ते होईल. त्यामुळे त्याची काळजी करू नको. तरुणांनी तुम्ही अतिशय मला सगळ्यात अतिशय अभिमान आहे माझ्या तरुण मुलांचा, त्यांच्यामध्ये इतकी ताकद आहे आणि इतके चॅनलाईज आहे आणि त्यांना खरंच स्वतंत्र विचार आहे. त्यामुळे तुम्ही असेच राहाल, तुम्हाला वाटतं तेच करा.
फक्त आपण जे करतोय त्याचा समाजाला त्रास होता कामा नये याची काळजी घ्या. घरच्यांना त्रास होता कामा नये याची काळजी घ्या. आयुष्य सुंदर आहे आणि त्याला आपण अजून सुंदर बनवाय आणि स्वतः पुरतं मर्यादित ठेवू नका. सिंगापूर होता कारण तिथला कायदा सशस्त्र आहे त्याच्यामुळे मला कोकण हे करायला होत. तसं इस्रायल सारखा एक देश आहे शेतीमध्ये प्रधान आहे तो जास्त जागतिक पाणीच नाही पाणीच नाही तरी सुद्धा तो शेतीमध्ये शेतीमध्ये सगळ्यात आदेश. मला त्याबद्दल एक थोडासा प्रश्न विचारायचा की ते भारतात आपण का वापरू शकत नाही. त्याच्यासाठी ही एकजूट लागते. मग अशी म्हटल्यानंतर मोगल तो जाय राहून आपल्याकडे कागदावर असलेल्या सगळ्या ज्या योजना आहेत हा माणूस त्याचा होता म्हणून आपल्या गावात आल्या आमच्या गावात आम्ही अनुमित पुण्यामध्ये ही आतमध्ये वृत्ती असायला पाहिजे. हे माझा आहे तू माझा आहे तुझ्यासाठी मला टाळी वाजवता आली पाहिजे. पण ते आमच्याकडे ती वृत्ती नाही आहे. 40 वर्ष लागली 40 वर्ष लागली. ठीक आहे पण मी त्यात प्रयत्न करेन. तर काय करायचं सांगते का मला फक्त एक सजेशन द्यायचं होतं साहेबांना. विनंती करायची होती की ह्याच्यामध्ये जे आता उदाहरणार्थ हायड्रोपॉनिक असेल किंवा ॲक्वापॉनिक हे शेतीचे प्रकार आहेत पण हे प्रकार आपल्या भारतात कुठे शिकवतच नाही. अगदी लॉकडाऊन मध्ये मी प्रयत्न केले पण ते काय होतंय ते गुजरात मध्ये असतात कुठे तिकडे इलाहाबाद किंवा बाहेरच्या राज्यात असतात तिथं जाणं शक्य होत नाही. तुला हे विचार करून एक दोन वर्ष 40 वर्ष सातत्यानं कितीतरी वेळ अपयश आल्यानंतर हरला का तू 2 वर्ष थांबला तरी सातत्याने करत आहेस. यश मिळणारच प्रयत्नाच्या आजूबाजूला कुठेतरी भटकत असत यश त्याची खात्री बाळगत ते भेटणारच तुला ते तुझ्या मागे धावते तू त्याची काळजी करू नको. तुला जे वाटतं ते सातत्याने करत ते होणारच आहे त्याच्यावर विश्वास ठेव. जसं मग सागरनं सांगितलं की नाही की शेतीकडे पाहिल्यानंतर घरचे म्हणतात की हा शेती करतो ह्याला मुलगी करून द्या खरं तर मुद्दा आहे. पण शेती अशी बनवायची की जर आपण त्यामध्ये हायड्रोपोनिक मध्ये जर केलं तर ते इंडोर फार्मिंग होतं त्याच्यामध्ये अॅटमॉस्फिअर मेंटेन ठेवून कुठलीही भाजी आता आपण उन्हाळा चालू आहे तर उन्हाळ्यात आपण कुठलेही पीक घेऊ शकत नाही पावसाळ पडली सगळी रांग. पण ते जर आपण ते तुम्ही जर आपल्या इकडे जर केलं किंवा आपल्या इकडे अर्धा एकर भाग असेल त्या इंडोर फार्मिंगमध्ये जर घेतला इथं शिकव हे आता तुला तू इथलाच आहेस ना इथं शिकव हे तुला आता वाटतंय मी पोरगी आणतो तुला मी लगेच कळलं म्हणाय हे तू इथे राहो काय मस्तरी नाही हे इथे राहो तू मागं नुसतं वळून बघशील तर इतकी अशी दत्ता असेल पोरीचा मला लगेच करायचं. त्याचं कारण सध्या शेवटी काय आहे माहितीये तू जे करू इच्छितोयस ते तुझ्या एकट्या पुरतं मर्यादित नाही समाजासाठी ही वृत्ती असलेली माणसं खूप कमी असतात. त्यामुळे तुला यश मिळणार तर याच्याबद्दल खात्री बळत उगाच काहीतरी बडबडायचं म्हणून मी बोलत नाहीये. ओके आणि हे गावासाठी समजावून हे बघा मी असंच मी खूप संध्याकाळपर्यंत बोलत नाही तुमची जेवण राहिली कधी त्या अवकाश असते आणि आम्ही तेव्हा करत दिला इतकं म्हटलंय त्या छान मला अतिशय बरं वाटलं. मी पुन्हा आता वारंवार येईन तिथे पाहुणा नव्हे कारण मी इथं वारंवार येईन. आपण हाच हे आहे त्याचा आलेख असा चढताच ठेवूया आणि ते तुम्हीच ठेवायचंय त्यामुळे तो काही मुद्दा नाही आहे. मी आपलं पाहून विचारलं धन्यवाद. मित्रांनो जवळपास 15 तास सलगपणे बोलताय एखादा दुसरा प्रश्न आपण विचारला असेल पण आपल्याला इतक्या विविध क्षेत्रांमध्ये असं फिरून आणलं एक सिनेमा झाला खाली आता मला वाटतं सवा झाला पण खूप आम्ही काम देऊन आम्ही ऐकत होतो. आपण सगळ्यांना बोलतोय केला हे सगळ्यांना महत्वाचं होतं आणि खूप छान होते दोघांमध्ये जे मांडले ते अतिशय महत्वाच्या हायड्रोपोनिक्स बद्दल हायड्रोपोनिक्स मध्ये तुला खूप चांगलं
मग ठीक आहे, शिक्षण कुठे मिळत नाही, विद्यापीठामध्ये वगैरे सोडून द्या, त्याच्यावर आलं तर आपला विषय. आपल्याला ते कुठे शिकायला मिळेल आणि ते कुठं कुठं शिकायला पाठवायचं, एखाद्या एक्सपोजर द्यायचं, हायड्रोपोनिक्स, ती माझी जबाबदारी. नानाने सांगितल्याप्रमाणे गावामध्ये 5-50 पोरांनी तरी हायड्रोपोनिक्स चालू केलं पाहिजे त्याच्यासह, म्हणजे मुलीकडे आपल्याला भेटली. अरे खूप म्हणजे तुला धन्यवाद, त्याच्यात एक चांगला अग्रिकल्चर बद्दल सकाळपासून बोलतो. पाणी आलं पाहिजे, इतकं पिकं करण्याची पिकं घेतली, याच्याबद्दल आपली चर्चा झाली. मला धन्यवाद द्यायला पाहिजे की निर्माता तरुण कुठल्या दिशेने विचार करतो, हायड्रोपोनिक्सचा विचार करतो आहे. तुझ्या पाठीशाने सगळेजण असू आणि मी स्वतः तुला मदत करेन आणि आपण हायड्रोपोनिक्स मध्ये करू. आणि तुला जे काही गावात हायड्रोपोनिक्स मध्ये करायचं आहे, त्याच्यासाठी आता फायनान्स असेल, जे काय असेल ते सगळं आम्ही तुझ्या पाठीमागे, तू तुझ्या पाठीमागे आखं गाव काहीतरी नावानं गावाची ओळख व्हावी असे मला नावाने बोलता बोलला होता. या गावाची ओळख हायड्रोपोनिक्स ची शेती करण्यासाठी म्हणून प्रसिद्ध व्हावा. मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की इतका वेळ आपण सगळेजण बसणार. मी मला सांगितलं की ही पहिली कथा आहे, याच्यानंतर पुन्हा गाव पाहणे असणार नाही. पुन्हा इथे येणं आमच्या निश्चिकंद बंगल्यावर मुक्काम आणि सकाळी गावाच्या बरोबर सुसंवाद, एवढाच कार्यक्रम गप्पाचा तो वारंवार होत राहील. आणि अशा आणखी नानांची आणखी मित्र जे आपल्याला अधिक चांगले मार्गदर्शन करतील, आपल्याला चांगली दिशादर्शन करतील, जीवनासाठी मार्गदर्शक ठरतील, अशा अनेक गोष्टीचं भविष्यामध्ये उज्ज्वल भविष्य आपलं आहे गावाचं. आपण सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आता मधून आम्हाला जाण्यासाठी रस्ता द्यायचा, आमची गाडी पण